मी सगळ्याच्या सगळ्या ह्या योजना ह्या वर्षा अखेर पूर्ण करून देणार हे मला जेवढ्या घोषणा झाल्या तेवढं सांगा, मी म्हणेल ते तुमचं ऐकेन. मला माहिती आहे की तुम्ही हे करू शकत नाही, तुमच्याही अंतर्मनाला ते चांगलं माहिती आहे, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही. माझी विनंती आहे, विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या अविकसित भागाचा झपाट्याने विकास होण्याच्या संदर्भामध्ये करावयाच्या उपाययोजना याबाबत आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 293 नियम अन्वये दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याच्या करता उभा आहे. अध्यक्ष महोदय, जरी खरं असलं तरी मला आता इथं उपमुख्यमंत्री सुदैवाने सभागृहात आहे, मला एक गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायची. मला याची जाणीव आहे की तो विषय तसा संपलेला आहे, परंतु आम्हाला त्यावेळेस त्या विषयाच्या बद्दल बोलता आलं नाही. आणि उपमुख्यमंत्री महोदय, आपण जे काही हे सरकार आलं जून मध्ये आलं, नंतर तुम्हाला पावसाळी अधिवेशन मिळालं, त्याच्यामध्ये तुम्ही पुरवणी मागण्या घेतल्या, त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन आलं, त्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आपण पुरवणी मागण्या घेतल्या. आपण हे सगळं करत असताना, खरं तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, आणि त्यावेळेस सगळ्या सभागृहातल्या सदस्यांना व्यवस्थितपणे सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प समजावून सांगण्याचं पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही त्यावेळेस करून घेतलं, त्याला मी पण हजर होतो. परंतु मी आपली विरोधी पक्ष नेता या नात्याने बरीच भाषणं त्या ठिकाणी ऐकली, आणि ही सगळी भाषणं ऐकत असताना, अर्थसंकल्प मांडत असताना काय तरतुदी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत, तातडीनं कामाच्या पुरवणी मागण्या कुठल्या घेतल्या पाहिजेत असं तुम्ही नेहमी मांडलं. परंतु उपमुख्यमंत्री महोदय, आपण ह्या राज्याचे पहिल्यांदाच अर्थमंत्री झाला, आणि अर्थमंत्री झाल्यानंतर आपण जवळपास 52,327 कोटीच्या विक्रमी पुरवणी मागण्या, गेल्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्या पुरवणी मागण्या इतक्या मोठ्या नव्हत्या, एवढ्या प्रचंड पुरवणी मागण्या तुम्ही सभागृहासमोर मांडण्या, आणि सतत तुम्ही राज्याला सांगत असता, तुमच्या पक्षाला सांगत असता, तुमच्या विधानसभेच्या सदस्यांना सांगत असता की आर्थिक शिस्त पाळली पाहिजे, आर्थिक शिस्त कोलमडून देता कामा नये. त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक शिस्त आपण मोडलेलीच आहे ह्याच्यामध्ये, आणि इतिहासात तर विक्रमी रकमेची पुरवणी मागणी आपण त्या ठिकाणी मांडली. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, कारण यावेळेसचा अर्थसंकल्प आता मार्च एंड झाल्यानंतर ते वर्ष संपेल, मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती. पहिली पुरवणी तुम्ही मांडली, दुसरी मांडली, आता तिसरी पण कदाचित तुम्ही मांडाल, परंतु पहिली 25,000 ची, दुसरी 52,000 ची, राज्याचा मूळ अर्थसंकल्प 5,60,000 कोटीचा, म्हणजे 75,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, आणि शेवटची पुरवणी मागणी आल्यानंतर अध्यक्ष महोदय हा आकडा 1,00,000 कोटीला जाईल. 1,00,000 कोटी कसं ते अर्थसंकल्पाचं गणित जमणार आहे, आणि कुठा कसा कट लागणार आहे, काय होणार आहे, कशी काम होणार आहे. 20% निधी पुरवणी मागणीद्वारे हे सरकार मंजूर करून घेणार असेल तर अध्यक्ष महोदय, एक गोष्ट महाराष्ट्राने लक्षात घेतली पाहिजे, 15,856 कोटी रुपयाची मागणी ही भांडवली खर्चासाठी आहे, आणि 36,000 कोटीची मागणी 52,000 मधली उपमुख्यमंत्री महोदय ही निव्वळ खर्चासाठी होती. निव्वळ 40 आमदारांना सांभाळायचं, त्यांना नाराज करायचं नाही, त्यांना मदत करायची. हे पहिले ते तुमचे काढून घेतले आणि ते संपवलेत, आता हे यांच्या काळात मंजूर झालेले, त्याच्यामध्ये पहिल्याला सगळी स्थगिती दिली, ते सगळं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांच्या गोष्ट लक्षात येत असेल की अर्थसंकल्प मांडल्यानंतरच्या काळात अत्यंत तातडीच्या अशा प्रकारच्या योजनांच्या करता किंवा प्रकल्पाच्या करता निधीची आवश्यकता असेल तरच अर्थसंकल्पाची ज्याची तरतूद केलेली नसते त्याकरता आपण पुरवणी मागण्या मांडतो आणि त्या मंजूर करून घेतो. परंतु ह्या सगळ्या वित्तीय शिस्तीला हरताळ पाचण्याचं काम आपण केलंय. उपमुख्यमंत्री महोदय, सध्या गेले 6 महिने मी बघतोय
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही घोषणा करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु सहसा कोणी मुख्यमंत्री असले तर अर्थमंत्र्यांशी चर्चा विनिमय करतात, वित्त विभाग असेल, नियोजन विभाग असेल, की कुठली घोषणा केली तर ती मला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येईल, त्याला मला आर्थिक तरतूद करता येईल, ह्याबद्दलचा साधारण साधक बाधक विचार त्या ठिकाणी केला जातो. परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये काही आपल्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण केलेल्या घोषणा तुमची खरंच तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगा की अजित पवार तुम्ही काही म्हटला तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. परवाच ऐकलंय मी तुमच्या बापाचं कुणाचं ऐकणार नाही काल. आणि मी सगळ्याच्या सगळ्या ह्या योजना ह्या वर्ष अखेर पूर्ण करून देणार हे मला जेवढ्या घोषणा झाल्या तेवढं सांगा, मी म्हणेल ते तुमचं ऐकेन. मला माहिती आहे की तुम्ही हे करूच शकत नाही, तुमच्याही अंतर्मनाला ते चांगलं माहिती आहे, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही. त्याच्यामध्ये काही विचारलं तर तुमची नेहमीची स्माईल तुम्ही करता आणि त्या ठिकाणी वेळ मारून नेता, किंवा फार तर असे हात जोडता की कुणाला काय समजायचं ते समजा, अशा पद्धतीनं तुमचं कामकाज चाललेलं आहे.